हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 10th क्लास मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 1 मधील पहिल्या प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. आपल्याला अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे. इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याला 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्या 4 अल्टरनेटिव्हपैकी आपल्याला एक करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा आहे. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल PQR इन अ 1-to-1 करस्पॉन्डन्स, AB अपॉन QR इक्वल टू BC अपॉन PR इक्वल टू CA अपॉन PQ. देन आपल्याला इथे 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि ABC आणि PQR ट्रायंगल दिलेला आहे. तर या ट्रायंगलमध्ये आपण आधी 1-to-1 करस्पॉन्डन्स दिलेल्या करस्पॉन्डिंग साईड्सनुसार आपण आधी काय करूया, डिसाईड करून घेऊया. आता AB डिवायडेड बाय QR म्हणजे AB जी साईड आहे ती QR या साईडशी काय आहे, करस्पॉन्डिंग आहे. म्हणजे वर्टेक्स A हा जो आहे तो वर्टेक्स Q शी करस्पॉन्डिंग आहे आणि वर्टेक्स B जो आहे तो वर्टेक्स RC करस्पॉन्डिंग आहे. त्यानंतर BC डिवायडेड बाय PR म्हणजे BC डिवायडेड बाय PR म्हणजे C जो आहे तो कुणाशी करस्पॉन्डिंग आहे, PC करस्पॉन्डिंग आहे. म्हणजेच आपल्याला काय करता येईल, आणि CA जो आहे तो PQ शी करस्पॉन्डिंग आहे. तर आपल्याला वर्टेक्सची जी 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे ते A to Q, B to R आणि C to P हे आपल्याला इथं दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला डिसाईड करता येईल. मग आपण काय करूया, आता या दिलेल्या 4 अल्टरनेटिव्हपैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह चॉईस करूया, कारण 1-to-1 करस्पॉन्डन्स आपल्याला लक्षात आलं. आता आपण काय करूया, ट्रायंगल PQR शी समरूप असलेला ट्रायंगल शोधूया. तर PQR म्हणजे याची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे, अँटीक्लॉकवाईज आहे. PC करस्पॉन्डिंग काय आहे, C आहे. आपण हे त्याच डायरेक्शनने जाऊया, CAB म्हणजे PC करस्पॉन्डिंग काय आहे, C. QC करस्पॉन्डिंग काय आहे, A आहे. त्यानंतर RC करस्पॉन्डिंग काय आहे, B आहे. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल CAB म्हणजेच आपलं जे ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक B येईल. आपलं करेक्ट ऑप्शन काय येईल, B येईल. तर बाकीचे जे ऑप्शन आहे, ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC आपलं 1-to-1 करस्पॉन्डन्स आपलं काय होईल, रॉंग होईल. म्हणून हे ऑप्शन येणार नाही. सीमध्ये सुद्धा CBA तर आपला ट्रायंगल येईल PRQ, पण इथं काय दिलेलं आहे, PQR म्हणजे हे पण येणार नाही. आणि BCA ला येईल आपलं RPQ, पण इथं दिलेलं आहे PQR म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपलं येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक B हे आपलं करेक्ट ऑप्शन असेल. सेकंड क्वेश्चन आहे, इफ इन ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल PQR अँगल D कॉन्ग्रंट टू अँगल Q, अँगल R कॉन्ग्रंट टू अँगल E, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फाल्स. आपल्याला इथं फाल्स स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आता इथं आपल्याला दिलेलं जे 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. अँगल D हा कॉन्ग्रंट आहे अँगल Q शी, अँगल R हा कॉन्ग्रंट आहे अँगल EC. म्हणजे आपल्याला ट्रायंगल DEF
DEF सिमिलर असेल ट्रायंगल, आता DC कॉन्ग्रंट काय आहे Q आहे आणि EC कॉन्ग्रंट R आहे, म्हणजे ट्रायंगल QRP, कारण आता राहिलेला एक जो अँगल आहे F तो अँगल कोणाशी कॉन्ग्रंट येईल, PC कॉन्ग्रंट येईल, म्हणजेच आपल्याला हे जे दोन ट्रायंगल आहेत ते AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने आपल्याला काय दाखवता येतील, सिमिलर दाखवता येतील, आणि AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनुसार आपण काय लिहू शकतो, मग दोन ट्रायंगल सिमिलर लिहू शकतो, तर त्यांच्या ज्या साईड्स आहेत करस्पॉन्डिंग त्या आपल्याला कशात लिहिता येतात, प्रोपोर्शनमध्ये लिहिता येतात, म्हणून आता DEF ट्रायंगल DEF आणि ट्रायंगल QRPच्या ज्या साईड्स आहेत त्या आपण काय करूया, प्रोपोर्शनमध्ये आहेत दिलेल्या त्या आपण काय करूया, आधी सिलेक्ट करूया आणि त्याच्यातली रॉंग कोणती आहे ते आपलं काय असेल अल्टरनेटिव्ह, करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल. आता इथे EF डिवायडेड बाय PR, EF डिवायडेड बाय PR किंवा RP चालेल, इक्वल टू DF डिवायडेड बाय PQ, म्हणजे हे अल्टरनेटिव्ह आपलं करेक्ट आहे, म्हणजे ज्या साईड्स आहेत त्या साईड्स आपल्याला इथं कशात दिलेल्या आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा अल्टरनेटिव्ह काय आहे, DE डिवायडेड बाय PQ. आता DEला जे करस्पॉन्डिंग साईड आहे ती काय आहे, QR आहे, पण आपल्याला इथं ऑप्शनमध्ये काय दिलेली आहे, PQ दिलेली आहे, म्हणजे हे काय असणार आहे, रॉंग येईल, इक्वल टू EF डिवायडेड बाय RP. ही साईड करेक्ट आहे परंतु लेफ्ट साईड रॉंग असल्यामुळं आपलं हे अल्टरनेटिव्ह काय येईल, रॉंग येईल. DE डिवायडेड बाय QR इक्वल टू DF डिवायडेड बाय PQ, म्हणजे हे अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे, करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये आहेत. त्यानंतर लास्ट अल्टरनेटिव्ह आहे EF डिवायडेड बाय PR इक्वल टू DE डिवायडेड बाय QR, हे सुद्धा अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. म्हणजे रॉंग अल्टरनेटिव्ह कोणता आहे, DE डिवायडेड बाय PQ इक्वल टू EF डिवायडेड बाय RP, म्हणजे ही स्टेटमेंट आपली काय आहे, फाल्स आहे, म्हणजे ह्या सिमिलॅरिटीच्या गुणधर्मानुसार ही स्टेटमेंट काय आहे, फाल्स आहे. म्हणजे आपलं फाल्स स्टेटमेंट आपल्याला शोधायचे, म्हणजे आपला आन्सर काय येईल, बी. थर्ड प्रॉब्लेम आहे, इन ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल DEF अँगल B इक्वल टू अँगल E, अँगल F इक्वल टू अँगल C अँड AB इक्वल टू 3DE, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द टू ट्रायंगल्स इज ट्रू. इथं दोन ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला आणि ट्रायंगलमध्ये आपल्याला अँगल बी हा इक्वल दिलेला आहे अँगल EC, म्हणजे हे अँगल बी कॉन्ग्रंट आहे अँगल E आणि अँगल C कॉन्ग्रंट आहे अँगल EF. आता या दोन अँगलवरून आपल्याला म्हणता येईल की हे जे आणि इथे दिलेली जी साईड आहे AB इक्वल टू 3DE, म्हणजे AB ची लेंथ जी आहे ती ट्रिपल आहे DE च्या, म्हणजेच आपल्याला AB डिवायडेड बाय DE इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 3/1, म्हणजे 3:1 आहे, त्यामधील करस्पॉन्डिंग जी साईड आहे ते AB ला DE आहे आणि ती काय आहे 3:1 आहे. म्हणजे ह्या सगळ्या माहितीवरून आपल्याला एक लक्षात येतं की हे दोन ट्रायंगल जे आहेत ते काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF, कारण आपल्याला सिमिलर आणि कॉन्ग्रंट हे दोन ठरवायचं आहे, कॉन्ग्रंट तर नसतील कारण आपल्याला साईड्सचा जो रेशो आहे करस्पॉन्डिंग तो आपल्याला 3:1 दिलेला आहे. जर साईड्सचा रेशो जर इक्वल असेल तरच ते ट्रायंगल काय येतील, कॉन्ग्रंट येतील. म्हणजे हे दोन ट्रायंगल काय नाही आहेत, कॉन्ग्रंट नाहीत पण काय आहेत, सिमिलर आहेत. कॉन्ग्रंट नाहीत पण सिमिलर आहेत हे आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय करता येईल, सांगता येईल. आता इथं अल्टरनेटिव्ह वाचायचं आहे आपल्याला आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची, अप्लाय करायची. द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रंट अँड नॉट सिमिलर. नॉट कॉन्ग्रंट हे ठीक आहे, पण नॉट सिमिलर हे काय आहे, रॉंग आहे. सिमिलर आहेत दिलेले ट्रायंगल. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. ट्रायंगल सिमिलर आहेत परंतु ते कॉन्ग्रंट नाहीत, ही इन्फॉर्मेशन आपली काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आपलं करेक्ट आहे. द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट अँड सिमिलर. ट्रायंगल सिमिलर आहेत पण कॉन्ग्रंट नाहीत, म्हणून ही जी स्टेटमेंट आहे ती पण रॉंग आहे.
आणि लास्ट स्टेटमेंट आहे नन ऑफ द स्टेटमेंट अबो इज ट्रू, ह्या तिन्हीपैकी कुठलीही स्टेटमेंट ट्रू नाही, तर हे सुद्धा रॉंग आहे, कारण स्टेटमेंट बी जी आहे ती आपली काय आहे, ट्रू आहे, त्याच्यामुळे आपलं जे करेक्ट आन्सर काय येईल, बी येईल. फोर्थ प्रॉब्लेम आहे, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ इक्वल टू 1:2, इफ ए बी इक्वल टू 4 देन व्हाट इज द लेंथ ऑफ डी ई. आता इथे आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि ते इक्विलॅटरल आहेत. इक्विलॅटरल आहे याचा अर्थ प्रत्येक ट्रायंगल जो आहे तो 60 degrees आहे, म्हणजे मेजरमेंट जे ट्रायंगलचं आहे ते मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 60 degrees, मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 60 degrees, मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 60 degrees. आणि डी ई एफ हा सुद्धा काय आहे, इक्विलॅटरल आहे, म्हणजे अँगल डी सुद्धा काय आहे, 60 degrees आहे, अँगल ई 60 degrees आहे आणि अँगल एफ सुद्धा 60 degrees आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल काय असणार आहेत, इक्विलॅटरलही येतील आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर पण येतील, म्हणजे सिमिलरही आहेत आणि कॉनग्रंटही आहेत. पण सिमिलर ट्रायंगलनुसार ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल डी ई एफ, म्हणजे त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या साईडसुद्धा कशात असतील, प्रोपोर्शनमध्ये असतील. आणि नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ इक्वल टू 1:2, इफ ए बी इक्वल टू 4 देन व्हाट इज द लेंथ ऑफ डी ई. आपल्याला ही डी ईची लेंथ काढायची आहे. ए बीची लेंथ आपल्याला किती दिलेली आहे, 4 दिलेली आहे. आता हे दिलेले ट्रायंगल्स इक्विलॅटरल आहेत, म्हणजे त्यांचा जो अँगल आहे तो अँगल किती डिग्री आहे, 60 degrees आहे. तर दोन अँगल जर 60 degrees असतील करस्पॉन्डिंग, तर ते दोन ट्रायंगल आपल्याला काय समजता येतील, सिमिलर समजता येतील. म्हणून ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे ट्रायंगल डी ई एफ बाय ए ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपण जे एरिया ऑफ ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचं जे हे आहे गुणोत्तर, ज्याला आपण काय म्हणूया, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, त्यानुसार आपल्याला लिहिता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ इक्वल टू ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय डी ई स्क्वेअर. आपल्याला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल माहिती आहे. काय सांगतो थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, जर टू ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जो एरियाचा रेशो आहे तो रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. आणि आपण आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये हा दिलेला आहे भाग, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ दिलेला आहे 1:2, म्हणजे 1/2 इक्वल टू ए बी दिलेला आहे आपल्याला 4 square येईल, आपल्याला डी ई स्क्वेअर डी ई काढायचं आहे. इथं काय करूया, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, डी ई स्क्वेअर इक्वल टू 4 square into 2. आपल्याला काय काढायचं आहे, डी ई काढायचं आहे, डी ई म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचं काय काढावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. तर स्क्वेअर रूट काढून आपल्याला मिळेल डी ई स्क्वेअरचं स्क्वेअर रूट डी ई मिळेल, 4 square root 4 मिळेल आणि 2 स्क्वेअर रूट मिळेल स्क्वेअर रूट 2, म्हणजे डी ई इक्वल टू येईल 4 square root 2. ही व्हॅल्यू येईल आपली. तर ही व्हॅल्यू कुठल्या ऑप्शनमध्ये आहे पहा, तर डी ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे आपलं जे आन्सर येईल ते काय येईल, डी येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन फिगर सेगमेंट एक्स वाय पॅरलल टू सेगमेंट बी सी देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता इथं आपल्याला सेगमेंट एक्स वाय पॅरल टू सेगमेंट बी सी दिलेला आहे आणि खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत, कुठली स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर सेगमेंट एक्स वाय पॅरलल टू सेगमेंट बी सी, त्याच्यामुळे सेगमेंट एक्स वायमुळे काय झाले, दोन ट्रायंगल तयार झाले आणि आपल्याला इथं ट्रायंगल मिळेल, ट्रायंगल ए एक्स वाय आणि ट्रायंगल
AXY ट्रायंगल ABC हे दोन ट्रायंगल मिळतील आणि ह्या दोन ट्रायंगल मध्ये आता XY पॅरलल आहे BC ला म्हणजे हे जे अँगल X जो आहे तो काय होईल अँगल BC करस्पॉन्डिंग होईल आणि दोन पॅरलल लाईन आणि AB ही काय आहे ट्रान्सवर्सल आहे तर हे दोन अँगल काय येतील इक्वल येतील म्हणजे कॉनग्रंट येतील म्हणजे अँगल X कॉनग्रंट टू अँगल B इकडे सुद्धा तसंच होईल अँगल Y कॉनग्रंट टू अँगल काय येईल C येईल म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल काय येतील सिमिलर येतील ट्रायंगल AXY सिमिलर ट्रायंगल ABC आणि दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स काय असतील प्रोपोर्शनमध्ये असतील म्हणजेच मला लिहिता येईल AX डिवायडेड बाय AB इक्वल टू AY डिवायडेड बाय AC आणि आपण जर काय केलं आपण एकांतर क्रिया केली तर आपल्याला लिहिता येईल AX डिवायडेड बाय AA इक्वल टू AB डिवायडेड बाय AC म्हणजेच AB डिवाइड बाय AC इक्वल टू AX डिवायडेड बाय AY तर हे ऑप्शन कुठं आहे पहा AB डिवाइड बाय AC इक्वल टू AX डिवाइड बाय AY म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट येईल बाकीचे ऑप्शन आपण चेक करूया AX डिवाइडेड बाय XB AX डिवाइडेड बाय XB इक्वल टू AY डिवाइडेड बाय AC आता हे कुठल्याही नियमाने येत नाही ऑप्शन त्यानंतर AX डिवाइडेड बाय YC इक्वल टू AY डिवाइड बाय XB हे सुद्धा आपल्याला लिहिता येत नाही AB डिवाइडेड बाय YC इक्वल टू AC डिवाइडेड बाय XB हे सुद्धा आपल्याला कुठल्याही ह्याच्याने लिहिता येत नाही नियमाने लिहिता येत नाही आणि म्हणून आपला ऑप्शन क्रमांक काय येईल एक म्हणजे फर्स्ट ए ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन येईल अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन फर्स्ट आपण कम्प्लीट केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू